बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरात प्रेमसंबंधातून दोन जणांची हत्या करण्यात आली असून या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। या दरम्यान चोपडा शहरातील राकेश राजपूत व वर्षा कोळी यांच्या दोघांमध्ये प्रेमसंबंध होते। वर्षा यांचे नातेवाईक म्हणजे तिचा भाऊ याने साथीदाराच्या माध्यमातून राकेश राजपूत याच्यावर फायरिंग करून व वर्षा कोळी हिचा गळा आवळून हत्या केली आहे। या घटनेमध्ये तीन जणांना अटक करण्यात आली आहे। यापैकी दोन अल्पवयीन आरोपी आहेत। या दरम्यान दोघे मृत्यूदेह चोपडा उपजिल्हा रुग्णालय येथे आणण्यात आले होते। त्यापैकी राकेश राजपूत यांचा मृत्यूदेह धुळे येथे पीएमसाठी पाठवण्यात आला होता। सदर घटनेबद्दल नागरिकांना माहीत होत त्याप्रमाणे उपजिल्हा रुग्णालयात गर्दी होत होती। पोलीस या घटनेचे योग्य पद्धतीने तपास करत असून शांतता राखण्याचे आवाहन जनतेला पोलिसांतर्फे करण्यात येत आहे। बघूयात या दरम्यान काय म्हणाले ऍडिशनल एसपी रमेश चोपडे। काल संध्याकाळी 9 वाजता राकेश राजपूत आणि वर्षा कोळी यांची प्रेमसंबंधातून वर्षा कोळी यांचे नातेवाईक आणि तिचे भाऊ यांनी या दोघांची हत्या केलेली आहे। याच्यामध्ये जो राजपूत आहे याला फायरिंग करून त्याचा मर्डर करण्यात आलेला आहे, तर जी मयत विक्टीम मुलगी आहे तिला फाशी देऊन मारण्यात आलेला आहे। या घटनेवरून सदरची घटना ही प्रेमसंबंधातून झालेली आहे आणि या घटनेवरून चोपडा शहर पोलीस स्टेशनला IPC 302 आणि आर्म ॲक्ट 325 याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या प्रकरणामध्ये एकूण 3 आरोपी आहेत, 2 अल्पवयीन आरोपी आहेत। यातल्या 3 आरोपींना ताब्यात घेण्यात आलेला आहे। एकूण 4 आरोपी आहेत। सर, ही घटना कुठे झाली आणि कशा पद्धतीने? ही चोपडा शहरमध्ये ही सदरची घटना घडलेली आहे। चोपडा शहरपासून साधारणतः 2 ते 3 किलोमीटरवरती सदरची घटना घडलेली आहे। या बाबतीत तपास चालू आहे। अधिक तपास ASP हे करत आहे। सर, आता जी बॉडी डेड बॉडी आहे ते आता नातेवाईकांचं स्वाधीन केलं जाईल का कुठं सदर दोन्ही डेड बॉडीचे PM करण्यात येईल आणि PM मत झाल्यानंतर सदरच्या दोन्ही डेड बॉडी त्यांच्या नातेवाईकाचे स्वाधीन करण्यात येतील। सध्या जो चोपडा शहरामध्ये गावकी कट्ट्याचे स्थापनेचं प्रमाण वाढत आहे याकडे आपण कसं सांगा? यासाठी यापूर्वीही गावटी कट्ट्याच्या संदर्भामध्ये रेड करण्यात आलेले आहेत। विशेषतः मध्य प्रदेशमध्ये जाऊन तिथल्या पोलिसांचं सहकार्य घेऊन या संदर्भामध्ये आपण रेड करण्यात आलेले आहेत आणि काही प्रमाणामध्ये गावठी कट्टे पकडण्यात आलेले आहेत। यापुढे सुद्धा अशाच प्रकारे ही कारवाई करण्यात येईल। या घटनेवरनं आणखी ती कारवाई तीव्र करण्यात येईल। पोलीस या घटनेचा योग्य पद्धतीने तपास करत आहेत। जनतेला माझं एक आव्हान आहे की आपण शांतता राखावी, पोलिसांवरती विश्वास ठेवा। या घटनेमध्ये आणखी कोणी आरोपी आणि संशयित असतील तर त्यांनाही शोध घेण्यात येईल आणि त्यांना या घटनेमध्ये अटक करण्यात येईल। चोपडा शहर आणि परिसरातील जनतेला माझं आव्हान आहे की आपण शांतता राखावी।